आजचा माझा स्टेटस आहे की अवघड असतं सर्व काही सोपं होण्या अगोदर. जेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षेत येण्याचा निर्णय घेतला 2012 साली आणि मला वाटायचं की सोपं असतं सर्व काही, पण जसं जसं मी प्रोग्रेस करत गेलो, जसजसं अभ्यास करत गेलो, तसं कळायला लागलं की अभ्यास करताना अडचणी भरपूर येतात. आपल्याला वाटतं तसं सोपं नाही एवढं स्पर्धा परीक्षा. जनतेची सेवा करायची, सेवा करणं एवढं सोपं नाही, सेवा करण्यासाठी पण कुवत लागते. जी पात्रता हवी ती मला वाटतं मी पास होईन लवकर राज्यसेवा काढेन. पण मला एक गोष्ट कळली की तुम्हाला कुठली एक्झाम पास होण्यासाठी जोपर्यंत तुमच्यात मॅच्युरिटी येत नाही तोपर्यंत तुम्ही पास होऊ शकत नाही. मला खरं तर माझी एमपीएससी सुरुवात जर कुठं म्हणायला लागेल तर 9वीपासून झाली. आम्हाला एक रेक्टर म्हणून सुरुवात आहे बापू सर, ज्यांनी मला फार मदत केली एमपीएससीसाठी. आणि त्यानंतर माझे काही मित्र होते, सत्यम नावाचा मित्र, निखिल नावाचे मित्र जे होते, ज्यांनी मला फार मदत केली. त्यातनं मला कॉन्फिडन्स निर्माण झाला पुण्यामध्ये राहायचा. आणि जसं जसं मी एमपीएससी करत गेलो त्यानंतर मला जबी नावाचा एक मित्र भेटला ग्रॅज्युएशनला असताना. आम्ही दोघं 2016 पासून आम्ही दोघं अभ्यास करतोय सोबत आणि 2021 ला त्याचा यश टाइम म्हणून निवड झाली. त्यावेळेस पण जेवढा आनंद झाला होता तेवढाच आज पण मला आनंद झालाय. ह्या पीएसआयच्या वाटचालीमध्ये मला जर कोणाचं जर मार्गदर्शन भेटलं असेल तर ते मला वाटते दांगड साहेबांचं. दांगड साहेबांनी मला माझे जर पीएसआय चे गुरु कोण असतील तर ते दांगड साहेब आहेत. त्यांनी मला वेळोवेळी मदत केली आणि खरं तर दांगड साहेबाचे उपकार आहेत. आणि ज्यांनी आमच्या रूमची परंपरेला जे मतलब सुरुवात केली ते आनंद आवारे यांनी पहिल्यांदा पास झाले. आणि आम्हाला कुठेतरी कॉन्फिडन्स आलं की आम्ही पण पास होऊ शकतो. यातनं जे झालं एमपीएससी आता पास झाले, ग्रुप बीची पोस्ट काढली आणि आता काहीतरी नवीन करायला संधी भेटेल, नवीन काहीतरी शिकायला भेटेल, त्यामुळे आनंद पण वाटते. शेवटी एक सर्वांसाठी एक छोटीशी कविता सादर करतो. पीएसआय झाल्यामुळे थोडाफार अधिकार आहे, त्या अधिकाऱ्यांनी कविता सादर करतोय. खर तर कवितेच्या शेवटी मी ज्यांचं नाव घेणार त्यावर ते करून जाईन कविता. खूप शिका मोठे व्हा, खूप शिका मोठे व्हा, आबाळो झेप घ्या, देव देश भाषा यांची आठवण मात्र असू द्या. आकाशातील लेऊन पंख धरणीला या घाला पेरे, येवल्या येवल्या उजळणी मधून शोधून आणा चंद्र तारे. पैसा अडका चार दिवस त्याच्या पायी नका माजू, मोठ्यांपुढे वाकायला चुकून सुद्धा नका लाजू. लक्षात ठेवा आयुष्यात खरं प्रेम दुर्मिळ असतं, लक्षात ठेवा आयुष्यात खरं प्रेम दुर्मिळ असतं तेव्हा कळत नसतं, नसतं तेव्हा छळत असतं. दवात भिजा फुलात निजा आनंदाचं गाणं गा, दवात भिजा फुलात निजा आनंदाचं गाणं गा, आयुष्याच्या बागेमध्ये चांदण फुल फुलवत जा. एक गोष्ट राहून गेली महान व्हा मोठे व्हा, एक गोष्ट राहून गेली महान व्हा मोठे व्हा. अधनंमधनं सारं विसरून तुमच्या आईबाबांसाठी लहान व्हा, अधनंमधनं सारं विसरून तुमच्या शिक्षकांसाठी लहान व्हा, अधनंमधनं सारं विसरून तुमच्या मित्रांसाठी लहान व्हा. शेवटी एकच सांगायचं की ते ज्याची सुरुवात प्रथम करायला पाहिजे ते म्हणजे आपल्या घरचे असते. ज्यांना आपण शेवटी क्रेडिट दिलं तरी ते नाराज होत नाहीत कधीच. मला वाटते सगळं यशाचं क्रेडिट माझ्या वडिलांना आईला आहे. आणि जर पुण्याई कोणाचं असेल तर माझ्या आजी आजोबांची पुण्य आहे, ज्यांच्या पुण्याईनेमुळं माझं कष्ट फार कमी आहे. 10% कष्ट असेल माझं, 90% माझ्या आजी आजोबांची पुण्य आहे, त्यामुळे हे मला यश भेटले. कारण कष्ट करणारे भरपूर असतात, मी फार कष्ट कमी केला आहे, पण मला वाटतं ती पुण्याई आजी आजोबांचे मला पावली आहे, त्यामुळेच मी ह्या यशापर्यंत पोहोचलो. माझा भाऊ असं ज्यांनी मला वेळोवेळी फार मदत केली, आई वडिलांचं तर काय त्यांचे आभार मानणं म्हणजे फारच लहान तोंडी मोठा कार घेण्यासारखं आहे. त्यामुळे सर्वांचेच आभार ज्यांनी वेळोवेळी मला मदत केली. जे मला भेटले, ज्यांनी मला थोडा का वाईना बोलले तरी त्यातनं मी जे काही घेऊ शकलो शिकू शकलो, त्यामुळे सर्वांचे आभार. आणि असेच तुमचं प्रेम माझ्यावर राहून द्या, असंच तुमची सावली माझ्यावर राहून द्या, मी काहीतरी चांगलं करू शकेन. ज्या माझ्याकडून आतापर्यंत चुका झाल्या असत्या, काय झालं असेल तर मला माफ करा. आणि मला एका लहान भावासारखं मला तुमच्या पत्रात घ्या, एवढीच मी अपेक्षा करतो.